वेलकम टू रश्मीज रसोई। पाऊस पडला का आपल्याला सर्वांनाच भजी खायला आवडतात, आणि लोणावळ्याला जाऊन तर कॉर्न भजी खायसाठी तर सगळ्यांनाच खूप आवडतं, पण ते पॉसिबल नसते। त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी लोणावळ्यासारखी कुरकुरीत अशी ही कॉर्न भजीची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। लोणावळ्यासारखी कॉर्न भजी बनवण्यासाठी आपण हे दोन कॉर्न घेतले, स्वीट कॉर्न आहेत। नंतर वाटीभर बेसन पीठ किंवा चण्याचं पीठ, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, नंतर हे धणा जिरा आणि बडीशेपचं, हे बघा एक चमचा धणा जिरे आणि बडीशेप, ह्याचं मी कूट करून घेतले अगदी क्रश असं, आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। हे बघा मक्याचे आपण दोन दोन भाग करून घेतलेत। नंतर मकांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे, पण लक्षात ठेवा हातानी दाणे ह्याचे काढायचे नाही, सुरीनीच काढून घ्यायचे। म्हणजे ना हे असं निघायला हवं, म्हणजे जेव्हा आपण ही मक्याची भजी आपण तेलात तळतो ना तेव्हा ते मके फुटत नाहीत, म्हणून थोडंसं ह्याचं बेस आतच ठेवून असं आपल्याला क्रश करून म्हणजे कापून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अख्खा दाणा निघाला नाही हा। आता अशाच पद्धतीने सर्व मके मी ह्याचे हे अशा पद्धतीने दाणे काढून घेते। हे बघा सर्व मके आपण हे असे कट करून घेतलेत, आणि जर तुम्ही विकतचे ते कॉर्न आणले म्हणजे दाणे, तर त्याला ना थोडंसं कट करून घ्या, किंवा आपलं क्रशर असतं ना थोडंसं फिरवून घ्या, म्हणजे अख्खे मक्याचे दाणे राहणार नाहीत। तुम्ही बघू शकता किती फ्रेश मके होते, हे बघा अगदी पाण्या भरलेलं त्याचे दाणे निघाले। आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत, नंतर हळद, लाल मिरची पावडर, ही मी काश्मीरी मिरची पावडरच यूज करते, आणि चमचाभर हे धणा जिरा आणि बडीशेपची पूड आहे ती घेणार आहोत। आता आपण ह्याला व्यवस्थित असं प्रेस करून असं दाबून मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे ह्या मक्यांना थोडं पाणी सुटेल। हे बघा ह्याला व्यवस्थित हळद मीठ आणि मिरची पावडर आपली लावून घेतली आहे। आता ह्याच्यात आपण थोडं थोडं करून बेसन पीठ ऍड करणार आहोत। लक्षात ठेवा एकत्रच खूप बेसन पीठ ऍड नाही करायचं, पहिला आपण 3 चमचेच बेसन ऍड करणार आहोत, आणि ह्याला अलगच हाताने असं लावून घ्यायचंय, तुम्ही बघू शकता। आणि हे लावून झालं का पुन्हा आपण ह्याच्यात थोडं थोडं करून बेसन ऍड करणार आहोत। फक्त लक्षात ठेवा का एकत्र बेसन ऍड नाही करायचं, जसं त्याला पाणी सुटेल तसंच आपण बेसन ऍड करणार आहोत। हे बघा दोन मक्याच्या दाण्यांसाठी वाटीभर आपल्याला बेसन पीठ लागलं, फक्त एकच चमचा बेसन पीठ त्यातलं राहिलं, आणि ह्याचं बॅटर असं तयार व्हायला हवं, म्हणजे हे बघा गोळा होतो। आणि मी ह्यात थोडंही पाणी नाही घातलंय, तुम्ही बघितलंच असेल पीठ मिक्स करताना, कारण का मके अगदी फ्रेश होते त्यामुळे त्याचंच पाणी सुटलं। आणि आता वेळ न घालवता लगेचच आपण ही भजी तेलात सोडणार आहोत। हे बघा गॅसवर मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं, आता आपण ही भजी तोडूया ह्याच्यात। भजी टाकताना गॅसची फ्लेम मी सुरुवातीला हाय ठेवलीये, आणि आपण ही भजी तेलात सोडली का लगेचच आपण त्याला हलवणार ना आहोत। 1 मिनिटासाठी तरी त्याला मीडियम टू हाय फ्लेमवर असंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित होऊ द्यायचंय। अशाच पद्धतीने थोडी थोडी करून सर्व भजी मी ह्या तेलात सोडते। तुम्ही बघू शकता 1 मिनिटभर झालाय आपण मीडियम टू हाय फ्लेमवर ही भजी ठेवलेली, आणि हे बघा कशी मोकळी पण झाली आहे। लक्षात ठेवा भजी कधीही आपण तेलात सोडली का लगेच आपण त्याला हलवायचं नसते। आता ही सर्व भजी आपण पलटून घेणार आहोत आणि कंटिन्यू ह्याला असं स्टर करत ही फ्राय करून घ्यायची आहेत। पण आता फ्राय करताना आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, म्हणजे ती छान क्रिस्पी बनतात। आता लो फ्लेमवर आपण ह्याला छान 1-2 मिनिटासाठी तरी फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटातच ही बघा भजी आपली व्यवस्थित फ्राय करून झाली। आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे, कारण का सर्वांनाच माहिती आहे कोणतीही तेलाची वस्तू आपण म्हणजे तळायची वस्तू आपण तेलात ना काढली तर ती हाय फ्लेमवर एकदा व्यवस्थित फ्राय करायची आणि मगच काढून घ्यायची, म्हणजे ती ऑइली होत नाही। 1 मिनिटासाठी फक्त आपण अशी ही हाय फ्लेमवर तेलात ना काढूया।
एक मिनिट झालंय हाय फ्लेम वर आपण ही भजी तळत होतो. आता ह्या स्ट्रेनर मध्ये मी काढून घेते म्हणजे व्यवस्थित सगळं तेल ह्याचं निघून जाईल. तुम्ही बघितलं असेल अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून किती सुंदर अशी आपली ही कुरकुरीत कॉर्न भजी तयार झाली आहे. आता ही सर्व मी काढून घेते प्लेटमध्ये. सुंदर अशी कुरकुरीत तयार झालेली ही कॉर्न भजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. हे आपल्या तयार झालेल्या कुरकुरीत कॉर्न भजी बरोबर मी ही पुदिनाची चटणी तयार केली आहे. ही चटणी कशी बनवायची त्याचा मी शॉर्ट्सवाला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय, तो तुम्ही बघू शकता का ती चटणी मी कशी बनवली आहे ती. आता ही भजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. तुम्हाला आवाजावरूनच कळेल का किती कुरकुरीत अशी ही आपली भजी तयार झाली आहे. तुम्हाला जर मी बनवलेली ही कुरकुरीत कॉर्न भजी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की या पावसाळ्यात एकदा तरी कॉर्न भजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही कॉर्न भजी कशी झाली आहे ती. तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या कॉर्न भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.